मिरज एमआयडीसी येथील उद्योजक शरद काळे यांनी आपल्या फॅन्सी टेक्सटाईल कंपनीमध्ये 3D फायबरचं तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाला नुकतेच पेटंट मिळाले आहे. काळे यांनी तयार केलेले मशीन हवाई वाहतूक क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच हे तंत्रज्ञान देशातील पहिले आणि एकमेव तंत्रज्ञान ठरले आहे. याबाबतचा सी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट. मिरज येथील उद्योजक शरद काळे यांनी फायबरचे तंत्रज्ञान म्हणजे की 3D फायबरचे तंत्रज्ञान विकसित केले आहे आणि या तंत्रज्ञानाला पेटंट कार्यालयाकडून नुकताच मान्यता मिळाली आहे. याचे तंत्रज्ञान त्यांनी बनवलेलं आहे ते हवाई अंतर्गत रॉकेट विमान उपग्रहामध्ये या तंत्राचा वापर केला जातो. पण त्यांनी हे बनवलेलं जे मशीन आहे ते जगातील एकमेव मशीन ठरलं आहे. ते आपल्यासोबत आज आहेत. त्यांनी बनवलेले मशीन कशा पद्धतीने बनवलेलं आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्या. नमस्कार सर, सी न्यूजवर आपलं स्वागत. आणि जे तुम्ही आता मशीन बनवलं आहे त्याला जगात मान्यता मिळाली, पेटंट मिळाले, ही खूप आनंदाची गोष्ट आहे खरं म्हणजे. तर ही मशीन कशा पद्धतीने तुम्ही बनवलं? मशीन आम्ही जे बनवलं ते एक कारण त्याचं घडलं की नॅशनल एरोनॉटिकल लॅबोरेटरीमध्ये आम्ही गेलो होतो आणि त्यांच्याकडे काही मशीन इम्पोर्टेड मशीनची कॉपी करून ते बनवायचा प्रयत्न करत होते. मग आम्ही इंडियन आयडियानी आणि टोटल निराळ्या पद्धतीने काही मशीन बनवता येईल का असा विचार करून हे मशीन त्यावेळेला आम्ही बनवलं आणि त्यांना ते दाखवलं. काही अंतर्गत हे उपयोग होतो म्हणून तुम्ही सांगितलं, ते कशा पद्धतीने म्हणजे कसं बनवलं काय? आत्ता जी पद्धत आहे त्यांची ती लॅमिनेशन पद्धत अशी आहे, म्हणजे कापड कार्बनचं कापड घेतात आणि त्याला लॅमिनेट करून त्याच्यामध्ये रेझिन इम्परमिनेट करून ते कंपोनंट बनवतात, त्याला कंपोजिट्स म्हणतात. या अशा प्रकारचे जे कंपोजिट्स कंपोनंट असतात त्याच्यामध्ये दोन लेअरच्या मध्ये जर का डिफेक्ट निर्माण झाला तर तो पुढे प्रोपोगेट होऊन त्याचा प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते, ते कॅटास्ट्रॉफिक होण्याची शक्यता असते. म्हणून 3D फायब्रिक जे आहे हे अद्ययावत तंत्रज्ञान आहे आणि त्याचे आता कंपोनंट युरोपमध्ये आणि अमेरिकेच्या इकडे बनवतात. पण भारतात ती टेक्नॉलॉजी वापरली जात नव्हती कारण तशा प्रकारची मशीन्स आपल्याला कोण देत नाही. तर आम्ही आमच्या पद्धतीने आणि इंडियन स्टाईलनी एक नवीन मशीन बनवलं जी टेक्नॉलॉजी टोटली निराळी आहे आणि छोट्या छोट्या जागेत आणि छोट्या छोट्या मोमेंट्समध्ये हे मशीन तयार होऊ कापड तयार होऊ शकतं अशा तऱ्हेची ती डेव्हलपमेंट आहे. आणि आमच्या सगळ्या जे स्टाफ मेंबर आहेत, आमचे वर्कर्स आहेत, माझा मुलगा आहे, सगळ्यांच्या सगळ्यांचं सहकार्य त्यात लाभलेलं आहे आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही ते मशीन बनवलेलं आहे. सर, नेमका आनंद कसा होता? कारण 2013 आणि 2021 पर्यंतचा काळ खूप मोठा होता आणि ज्यावेळी तुम्हाला पेटंट मिळाला ही गोष्ट कळली त्यावेळी कसा आनंद होता? प्रचंड आनंद झाला मला एकट्यालाच नाही, पूर्ण आमच्या टीमला प्रचंड आनंद झालेला आहे. आणि जगातलं पहिलं प्रोडक्ट आपलं पेटंट आणि जेवढं आम्हाला नॉलेज आहे MIDC मधलं हे पेटंट पहिलं आहे. अख्ख्या MIDC मध्ये आतापर्यंत पेटंट दिलं गेलं नाही आहे, ते माझ्या वडिलांना मिळालं, त्यामुळे अभिमान आणि गर्व हे सगळ्यांना आमच्या आहेत. आणि हे एकाचा कोणाचा भाग नाही आहे, अख्ख्या टीमची वडिलांची पण पहिल्यापासून स्टाईल आहे की जेव्हा ते विचार करतात तेव्हा ते एकटे विचार करत बसत नाही किंवा काय म्हणतात खूप माझ्या पुरतं असं नाही, ते सगळ्यांची चर्चा करतात, सगळ्यांना एक आत घेतात आणि मग काहीतरी आउटपुट करतात. त्यामुळे त्यांची ती स्टाईल म्हणा किंवा ह्याच्यामुळे आज हे पेटंट त्यांच्या नावावर आहे आणि सगळ्यांना 100% आम्हाला गर्व वाटतो. शरद काळे सरांनी बनवलेलं हे तंत्रज्ञान नवीन युगासाठी, त्याचबरोबर नवीन जे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी उपयोगी ठरणार आहे आणि प्रेरणादायी ठरणार आहे. सिनियरसाठी प्रियांका निगवे, सांगली.